नमस्कार मित्रांनो, मी कवी कवी आणि आचल व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आणि मित्रांनो, आज आपण बनवतो आहे कोलंबी फ्राय. तर चला बघूया कशा पद्धतीने आहे ते. हे बघा मित्रांनो, मी कोलंबी घेतली आहे, स्वच्छ साफ केली आहे आणि धुवून घेतलेली आहे. ही बघा. आणि एक साधारण एक टोमॅटो घेतला आहे, दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत, कोथिंबीर, हळद, मीठ मसाला, लिंबू, लसूण आणि हिरव्या दोन मिरच्या. कोलंबीमध्ये आता लसूण आपण ठेचून घेतलेला आहे, तो मिक्स करूया. हे चांगलं मिक्स झाल्यानंतर आता ह्याच्यात हळद घालते. चवीपुरतं मीठ, आणि लिंबू घालते मित्रांनो. आपला मसाला, घरगुती लाल मसाला, चांगला मिक्स करून घेऊया. चांगलं मी मिक्स केलं आहे. आता आपलं भांडं गरम झालं आहे, त्याच्यात तेल घालते. आता ही कोलंबी ह्याच्यात आधी आपण फ्राय करून घेऊया, म्हणजे ती व्यवस्थित शिजेल तेलामध्ये. हे बघा अशा पद्धतीने मित्रांनो. चांगलं मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता आपल्या कोलंबीला पाणी सुटलं आहे. चांगली कोलंबी आपली फ्राय होते. ढवळून घेते मी. तुम्ही बघू शकता कोलंबी आपली फ्राय झालेली आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा मित्रांनो, मी काढले आता कोलंबी एका प्लेटमध्ये. अशा पद्धतीने काढून घ्या. आणि हे जे उरलेलं तेल आपलं आहे, हे आपण आता वापरायचं आहे. ह्याच्यात मी कांदा, टोमॅटो, मिरची हे सर्व घालते आणि ते चांगलं मिक्स करून घेऊया. साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे मित्रांनो, तुम्ही नक्की करून बघा. गरम मसाला घातला आहे घरचा आपला घरगुती. आणि कांदा टोमॅटो शिजतोय आपला चांगला. हे बघा मित्रांनो, आता ही कोलंबी आपण त्या भांड्यात टाकतोय. कोलंबी ही चांगली मिक्स करून घेऊया. एकदा कोलंबी फ्राय करून घेतली की भाजीला जास्त वेळ नाही लागत. थोडंसं मीठ घालते.
आणि ऑलमोस्ट आपली भाजी आता रेडी व्हायला लागले. आणि मित्रांनो, ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आणि ही शक्यतो भाकरींवरती खूपच सुंदर लागेल. तांदळाच्या भाकऱ्या, पोलकुटे ह्याच्यावर खूप सुंदर लागेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कोथिंबीर घालते वरून. आणि हे बघा मित्रांनो, एकदम कलरफुल दिसते आपली रेसिपी, खूप सुंदर अशी. आणि ऑलमोस्ट आपली रेडी आहे रेसिपी. आणि हे बघू शकता तुम्ही, आपली रेसिपी एकदम रेडी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास कळवा. आमच्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा मित्रांनो, भाकरीवरती एक नंबर भाजी लागते. आणि तेल थोडंसं जास्तच टाकलं आहे मी, कारण मुलांना आवडतं ह्याच्यामध्ये तेल, म्हणून तेलाचं प्रमाण जरा जास्त आहे. तुम्ही नक्की करून बघा. थँक्यू सो मच.